नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता. पाहूयात गणपती कार्यशाळेची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. 6 मार्च 1949 रोजी लोणारातील निसर्गरम्य वातावरणात सुरू झालेली शाळा म्हणजेच गुरुकुल हायस्कूल तुंगारली लोणावळा. सुसज्ज अशा वर्गखोल्या, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, सुसज्ज आणि विस्तीर्ण अशी खेळाची मैदाने, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय, एनसीसी पथक असलेली तालुक्यातील एकमेव शाळा, आधुनिक सुविधांनी युक्त असे वसतिगृह, सुसज्ज असे सभागृह, विशेष कला व खेळांसाठी मार्गदर्शन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष सवलत, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि विशेष मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. चला तर मग आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यासाठी आजच संपर्क साधा गुरुकुल हायस्कूल तुंगारली लोणावळा. बातमीत आपलं स्वागत. विद्याविनय सभेच्या गुरुकुल विद्यालयात आधारस्तंभ दीपक गंगोळी, कल्याणी गंगोळी यांच्या आशीर्वादाने, तसेच संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती दिनेश राणावत आणि सचिव उद्योगपती सुरेश पानसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा विद्यालयाच्या सभागृहात पार पडली. पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कृती आणि मार्गदर्शन कला शिक्षक रमेश बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना केले. 112 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे विश्वस्त बापूलाल तारे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनुष्का कालगुडे, दिनेश पाटील, मीनल पानसरे, वंदना इंगुळकर आदी जण उपस्थित होते. या कार्यशाळेला कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज, अंबवणे गावचे सरपंच देवीदास मेंगडे यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कृतीचे निरीक्षण केले. लोणावळा नगर परिषद माजी वसुंधरा अंतर्गत काम पाहणारे अक्षय पाटील उपस्थित होते. विद्यार्थी गणपती बनविण्याच्या कृतीमध्ये मग्न होऊन गेले होते. कला शिक्षक रमेश बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर मूर्ती साकारल्या असल्याचे यावेळी दिसून आले. विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा वृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज अर्थात बाबूजी यांचा सत्कार संस्थेचे सचिव उद्योजक रमेश पानसारी यांच्या हस्ते करण्यात आला. आंबवणे गावचे सरपंच देवीदास मेंगडे, लोणावळा नगर परिषदेचे अक्षय पाटील, गुरुकुल विद्यालयाचे कला शिक्षक रमेश बोंद्रे आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश पानसारी, बापूलाल तारे, मुख्याध्यापिका निर्मला जाधव, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनुष्का कालगुडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती कांबळे, पर्यवेक्षक संतोष पळसकर आदी जण उपस्थित होते. यावेळी नंदकुमार वाळंज यांनी मनोगत व्यक्त केले. गणपती हे सगळ्या देशातील श्रेष्ठ मानला जातो. पूजा असो कुठे असो, सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते व तिथून पुढे कुठलाही कार्यक्रम सुरू होतो आणि अशी गणपतीची प्रतिमा मूर्ती तुम्ही विद्यार्थी बनवता, खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय. दुसरं, तुम्हाला अशी एक भावना तयार होईल की हा कार्यक्रम सुरू झाल्यामुळं तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळा राहील का मी गणपतीचा हात तयार केला, त्या हातापाठीमागची भूमिका काय हे आपण थोडं शिकलं पाहिजे. एक सोंडे सोंडे पाठीमागची भूमिका काय, डोळे डोळे पाठीमागची भूमिका काय, ह्याचाही जर अभ्यास केला तर आपण गणपती बाप्पापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण ह्या गणपतीची जर पूजा किंवा त्याच्या मागची भूमिकेचा जर अभ्यास केला आणि मन लावलं तर त्या ठिकाणी जर आपण घरात पूजा केली तर ती अक्षय पाटील यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वसुंधरेची शपथ दिली. यावेळी शाळेचा गुरुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन संतोष पळसकर यांनी तर उपस्थितांचे आभार बापूलाल तारे यांनी मानले. हे जो गणपती जी का जो मूर्ती बना रहे हैं, ये मूर्ती में ही भगवान जी की पूजा कर रहे हो आप लोग, और यही अपना संस्कार है. मंदिर की पूजा, मंदिर घर में आना, वैसे शिक्षा का घर होता है वो मंदिर ही होता है. आपको आप लोग तो मंदिर को और बड़ा मंदिर बना रहे हो, यही मेरी इच्छा है सबसे कि आप इस शिक्षा के मंदिर को और ऊंचाई पर लेके जाओ और आपका भविष्य उज्ज्वल हो. ही होती गणपती कार्यशाळेची सविस्तर बातमी. तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.